नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळच्या धावपळीमध्ये कोणतंही वाटण न करता, खूप वेळ न घालवता, काही मिनिटाचं सोनारी आलू मटारची भाजी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. तर आलू मटारची भाजी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटो, आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. दुसरीकडे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये तेल कमी जास्त करायचं आहे. आता इथे या ठिकाणी तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे. आता जिरे मोहरी चांगली तडतडले की त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा. आता इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही कांद्याची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल. आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता या इथे या ठिकाणी कांदा छान परतून झाला आहे. यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालून घेऊयात. आता ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे मी इथे तुकडे घातलेले आहेत. आता हे घालून पुन्हा एकदा आपल्याला मध्यम आचेवरती छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद आणि गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे. आता बघू शकता इथे तेलामध्ये मसाला छान असा परतून झालेला आहे. यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेऊयात आणि सोबतच मटार घालून घेऊयात. आता हे दोन्हीसुद्धा भाज्या मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या दोन्ही भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये 1 मिनिटभर छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार इथे मी 1.5 ग्लास कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला भाजी पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याची मात्रा ठरवायची आहे. आता छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता बघू शकता इथे चवीनुसार मीठ घालून झाल्यावर पुन्हा एकदा ही भाजी मी मिक्सअप करून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला भाजी शिजवायची आहे तर झाकण ठेवून घेऊयात. आता 10 ते 12 मिनिटं झाली आहेत आणि भाजी आता आपण व्यवस्थित अशी परतून घेऊयात आणि पुन्हा एकदा चेक करून घेऊयात. आता बघू शकता या ठिकाणी बटाटा छान असा शिजलेला आहे. आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. बघू शकता इथे वाटाणासुद्धा मऊसूत झालेला आहे. आता सर्व करून घेऊयात. गरम गरम पुरी किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर सोबतच सबस्क्राईब करा. धन्यवाद.